आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. शिक्षण जे स्वतःलाच नाही तर स्वतःसोबत इतरांनाही आर्थिक दृष्ट्या सक्षम करते, नव्या विचारांना दिशा देते. 1977 पासून एक चव रायगडवासियांच्या जिभेवर रुळली, मनात घर करून बसली, मयूर बेकरी या नावाने दरवळली. तर आज आपण भेटणार आहोत यशस्वी उद्योजिका मयूर बेकरीच्या संचालिका विद्याताई पाटील यांना. मूळ पुण्याच्या असलेल्या विद्याताईने प्राथमिक शिक्षण बारामती व माध्यमिक शिक्षण पुणे येथून पूर्ण केले. कन्याशाळा अलिबाग येथे काही काळ शिक्षिका म्हणून सेवा केल्यानंतर फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट पुणे येथून बेकरी कोर्स पूर्ण करून व्यवसायात पदार्पण केलं. व्यवसायासोबतच प्रथमच्या माध्यमातून मराठी शाळा आणि ग्रामीण मुले यांच्यासोबत त्या जोडल्या गेल्या आणि आज आनंदी बालवाडी हा ताईंचा अनोखा उपक्रम सुरू आहे. तर भेटूया विद्याताई यांना. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत विद्याताईंसोबत. ताई नमस्कार, आपल्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ताई, मयूर बेकरी आणि विद्याताई हे गोंड नातं आम्हाला खूप पूर्वीपासून माहित आहे, पण काही वर्षापासून ते प्रथमचं काम करतात. प्रथमच्या माध्यमातून मराठी शाळा, विद्यार्थी, पालक यांच्या मानसिकतेसोबत तुमचा संबंध आला, तर या सगळ्या शैक्षणिक कामासोबत आपण कशा पद्धतीने जोडल्या गेल्या ते जाणून घ्यायला मला आवडेल. 1998 मध्ये प्रथमचं काम ललिता रामदास म्हणजे रिटायर्ड ऍडमिरल त्यांच्या सौभाग्यवतीने इथे चालू केलं आणि प्रथमच्या तर्फे आपण 60 गावामध्ये अलिबाग तालुक्यातल्या इंग्रजी वर्ग चालवत होतो आणि वाचनालय चालवत होतो आणि त्या माध्यमातनं लक्षात येत होतं की कुठं काय कमी पडतंय शैक्षणिक व्यवस्थेमध्ये. आणखीन आपण 10 बालवाड्या चालवत होतो, इथे SSC साठी वर्ग चालवत होतो आणि तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. म्हणून मग पुढे असं वाटलं की या शैक्षणिक कार्यामध्ये आता शिराव. पण ते आता कसं पूर्वीपासून आपल्या इथे दोन पद्धतीच्या शिक्षण पद्धती आपण म्हणूया, म्हणजे माध्यमाचा विचार करायचा तर मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, थोडक्यात मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा. पण शिक्षण प्रक्रियेमध्ये भाषेच्या माध्यमापेक्षा किंवा भाषेचं माध्यम किती महत्वाचं आहे किंवा शिक्षणाची शिकवण्याची गुणवत्ता, शिकवण्याची प्रक्रिया किती महत्वाची आहे याबद्दल आपण काय सांगू शकाल? मला असं वाटतं की जरी आता असं झालं आहे की नोकरी मिळवण्याची क्षमता येण्यासाठी इंग्रजी भाषेचं किंवा खरं म्हणजे हिंदी या दोन्ही भाषेचं महत्व आहे असं आता खूप लोकांना वाटायला लागलंय. पण जोपर्यंत मातृभाषेचा पूर्णपणे आधार मुलाला नाहीये तोपर्यंत दुसरी कुठलीही भाषा शिकणं तसं सोपं नाहीये असं वाटतं. आणि विशेषतः आपल्या गावांमध्ये ज्या जागोजागी कावळ्याच्या छत्र्यासारख्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालू झाल्या आहेत ह्या शाळांमध्ये चांगलं इंग्रजी शिकवण्याची सोय नाही. म्हणजे मला असं वाटतं इथे पालकांची थोडी दिशाभूल होती आहे की प्रचंड खर्च करून शेवटी मुलं ना मराठी शिकतायत ना इंग्रजी शिकतायत आणि त्या मनाने समाधान ना पालकांना ना मुलांना आणि मुलांचं विशेषतः पुढचं शैक्षणिक आयुष्य हे खरं म्हणजे त्यामुळं. आणि भाषेचा जो मुख्य आधार आहे की भाषा ही माणसाला स्वतःला प्रगट करण्यासाठी आहे, स्वतःचे विचार, स्वतःच ज्या काही मनामध्ये चाललेल्या खळबळी असतील त्या त्याला सांगता आल्या पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याला इंग्रजी भाषेचं त्याला समोर आणून ठेवली की त्याला हे सांगता येणार नाहीये आणि त्याच्यामुळे ह्या इंग्रजी अशा प्रकारच्या इंग्रजी माध्यम थोडी घातक आहेत की काय असं मला आता वाटत. खऱ्या अर्थानं लहान मुलांना व्यक्त होण्यासाठी सहज आणि सोपं गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं माध्यम आपण अवलंबलं पाहिजे किंवा पालकांनी ती स्वीकारलं पाहिजे. आणखीन एक काही असं की आधी प्रत्येकाचं स्वप्न आहे की माझ्या मुलाचं भवितव्य खूप चांगलं उज्ज्वल व्हावं आणि त्या दृष्टीने पालक धडपड करत असतो. पण पालकांचा आर्थिक स्तर, पालकांचा सामाजिक स्तर आणि मग मुलांचं शिक्षणाचं माध्यम याविषयी आपण काय सांगू शकाल किंवा ते कशा पद्धतीने पाहिजे? आता दिसत आहे छोट्या छोट्या गावांमधनं की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी लोक मुलांना एक तर पैसे खूप खर्च करतायत, पुन्हा वाहनाचा खर्च आणि मुलं जेव्हा प्रवास करून घरापासून गाडी आणि घरापर्यंत सोडलं जातं त्या मुलं गावात चालत नाहीयेत, त्यांना गावातला परिसर सुद्धा माहिती नाहीये. आणखीन त्याच्यामुळे पुन्हा त्यांना ट्युशन्सला जायला लागतं. म्हणजे मुलांना मोकळा वेळ नाही
आणि त्यातनं अभ्यास आपल्याला जमतोय ह्याचा जो काही आनंद आहे हा आनंदच त्यांच्यामध्ये नाहीसा झालाय असं मला वाटायला लागलंय आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि का आपण गप्प मारताना बालवाडीचा एक उपक्रम तुम्ही नुकताच हाती घेतलेला आहे, तुमची इच्छा पण आहे की त्या पद्धतीची बालवाडी प्रत्येक गावागावामध्ये सुरू झाली पाहिजे, तर नक्की या उपक्रमाविषयी काय सांगू शकता? आम्ही आमच्या बालवाडीमध्ये मराठी दोन दिवस इंग्रजी आणि एक दिवस हिंदी ह्या तिन्ही भाषांची मुलांमध्ये मुलांशी संवाद करतोय. आणि आम्हाला असं दिसतंय की मुलं ह्याच वयामधली मुलं लाज न वाटता त्या त्या भाषेत बोलायला तयार होत आहेत. जरा मोठी झालेली जी मुलं आहेत ह्यांना आपल्या चुकांची इतकी काळजी वाटते की ते पुढे इंग्रजी बोलायचा प्रयत्न करत नाहीत. हा असा आपण जे स्पोकन इंग्लिशचे वर्ग घेतो त्याच्यातून आपला अनुभव आहे. त्यामुळे हा एज ग्रुप जास्त मोकळा असतो आणि ह्या वयामध्ये आपली मुलांची क्षमता पण जास्त असते. तर अशा बालवाड्या प्रत्येक गावात जर कोणीतरी थोडा पुढाकार घेतला तर चालू होऊ शकतील आणि त्याचं ट्रेनिंग आम्ही इथे देऊ शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने की वेगळं बीज जर आपण पेरलं तर मुळापासून सफाईदार आणि चांगलं सतसपणे त्याचं आपल्या पद्धतीने निर्माण होईल. आणखीन एक आताच्या शाळा व्यवस्थापनात आपण सगळ्याच अपेक्षा सरकारकडून ठेवतो, पण त्यापेक्षा ग्रामपंचायत स्तरावर तालुका स्तरावर कोणते वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवता येतील किंवा अशी एखादी कोणती नवीन संकल्पना राबवता येईल त्याविषयी थोडं सांगितलं तर खूप बरं होईल. कारण आता शेवटी असं दिसतंय की लोकांना मुलांना इंग्रजी यायला हवंय, हिंदी यायला हवंय. हिंदीचं अजून तेवढी जाणीव नाहीये, पण राज्यस्तर म्हणजे देशाच्या स्तरावर बघितलं तर हिंदी येणं तेवढंच आवश्यक आहे. तर कदाचित चांगलं इंग्रजी शिकवण्याची सोय प्रत्येक गावामध्ये करता येईल. मग शेवटी बर मूल मोकळं राहील, ते आपल्या गावामध्ये भटकेल, हेंडील, खेळेल, सायकलवरनं फिरेल, हे जे काही स्वातंत्र्य लहानपणात मिळतं ते पुढे नाही मिळत. तर ते सगळं अनुभवेल आणि मग तो त्या काय म्हणायचं माध्यमात तिन्ही माध्यमामध्ये त्याच चांगलं प्रावीण्य मिळवू शकेल. म्हणजे माझ्या गावची शाळा मूळच्या ग्रामपंचायतीने पण वेगळ्या पद्धतीने तिचं आखणी करणं गरजेचं आहे. खूप मोठे आर्थिक उलाढाल पण मानसिकता तयार होणं महत्वाची. आणि म्हणजे ती ग्रामपंचायतीची जी शाळेच्या शाळा व्यवस्थापन बघण्याची जी कमिटी असते या कमिटीने वारंवार तिथे नक्की काय चाललंय ह्याचं आणि असं जर काही शोध घेतला तर ह्या गोष्टी होणं कठीण आहे. म्हणजे जबाबदारी घेऊन स्वतःहून थोडी मानसिकता सकारात्मक झाली तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हाताला सापडतील. आणखीन एक आपण शेवटाकडे येऊया. कसं आहे माझ्या बाल्याला कोणत्या माध्यमातून मी शाळेत घालू किंवा प्रत्येकाला भविष्यच बघताय, म्हणजे खऱ्या अर्थाने पालकांचा निर्णय मुलांच्या जीवनाची दिशा घडवतो. अशा वेळी आपण आजच्या लोकांवर पालकांना काय सांगू इच्छिता? ज्या लोकांनी आपले मुलं मराठी माध्यमात असो किंवा इंग्रजी माध्यमात असो, पण घरी शिक्षणाचं वातावरण झोपण निर्माण होत नाही, कारण घरी साधारण 12 तास टीव्ही चालू असतो, आई वडील सतत फोनवर असतात किंवा आई कामामध्ये व्यग्र असते, पण असा एखादा तास संध्याकाळी असला पाहिजे की जेव्हा आई वडील मुलं हे सगळेजण काहीतरी वाचत बसले पाहिजे. आणि म्हणजे तो जो एक वातावरण निर्मिती आहे आणि त्याचबरोबर मुलांना नक्की शिकलेलं काय येत आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये दोन वाक्य बोलता येत आहेत का, तो लिहितोय हे बरोबर आहे का, म्हणजे ट्युशनला पाठवलं आणि शाळेमध्ये पाठवलं की आपलं कर्तव्य संपलं हे लोकांनी आता धरून चालू नये, त्यासाठी त्यांनाही घरी तेवढेच कष्ट करणं गरजेचं. म्हणजे तेच आता स्कूलची फी भरावी लागते, ट्युशनची फी भरावी लागते म्हणून पालक राबतायत, पण त्याहीपेक्षा थोडाफार त्यांनी मुलांच्या वैयक्तिक जबाबदारीकडे त्यांची ओळखली आणि थोडाफार तरी घरचा अभ्यास घेतला किंवा गप्पा मारल्या किंवा मुलांमध्ये आपलेपणा निर्माण केला तर खूप गोष्टी सोप्या होतील. मंडळी आपण आपल्या मी आणि माझी मराठी शाळा या सत्रात गप्पा मारत होतो विद्यार्थ्यांसोबत. ताई आपला बहुमूल्य वेळ आपण आम्हाला दिला त्याबद्दल मी आणि मराठींच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. तर भेटूया आपण लवकरच आणखीन एका मान्यवर व्यक्तीसोबत. तोपर्यंत पाहत राहा मी आणि माझी